कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती श्रीरामपूर येथे अखिल भारतीय सेनेच्या वतीनं साजरी करण्यात आली. श्रीरामपूर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 99वी जयंती अखिल भारतीय सेनेच्या वतीनं साजरी करण्यात आली. तर प्रतिमेचं व पुतळ्याचं पूजन शहरात करण्यात आलं. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शहरात आणि तालुक्यात वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपून श्रीरामपूर शहर व तालुक्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या विचारांचे प्रबोधन करण्यात आलं. श्रीरामपूर तालुका अध्यक्ष इम्रानबाई शेख म्हणाले की अखिल भारतीय सेनेचे पक्षप्रमुख माननीय आमदार अरुणभाई गवळी व राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई गवळी यांनी आपल्या जीवनात सामाजिक कार्य तसेच गोरगरिबांसाठी खूप काही केलं आहे आणि पक्ष कार्यकर्त्यांना त्याच पद्धतीने कार्य करण्याचं आदेश देखील देण्यात आले. या पुढेही अखिल भारतीय सेना श्रीरामपूर तालुक्यामध्ये अशा पद्धतीने व सामाजिक बांधिलकी जपून महामानवाच्या जयंती व पुण्यतिथी तसेच सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम करत राहील. यावेळी कामगार नेते नागेशभाई सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगळे, तालुका अध्यक्ष इम्रानबाई शेख, शहराध्यक्ष विजय कावरे, शहर उपाध्यक्ष योगेश गायकवाड, हरीश शिंदे, पियुष पांडे, रिपाईचे रॉकी लोंडे, अब्दुल शेख, पत्रकार राजेश बोरुडे, सुरेश धुलिया, अक्षय कावरे, नितीन चोते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.